हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सगळ्यांना माझं ऐकायला येत आहे? सगळ्यांना आवाज माझा येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला फाईल पाठवलेली आहे, आपण लेक्चर सुरुवात करूया. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, ओके. तर आपण स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपण मेन प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्टमध्ये स्टार्ट केलं होतं. मेन प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट, त्याच्यात पहिला पॉईंट आहे प्रिव्हेन्शन अँड अर्ली डिटेक्शन ऑफ डिसॅबिलिटीज. तर हे खूप महत्त्वाचं आहे. एखादा माणूस जर डिसेबल आहे तर त्याला जेवढ्या लवकरात लवकर ॲज अ आयडेंटिफाय केलं पाहिजे की हा डिसेबल आहे. तर त्याचे काय काय पॉईंट्स आहेत इकडे लिहिलेले आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वेज करावं लागतं. सर्वेज, इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्च शुड बी कंडक्टेड टू असर्टन द कॉज ऑफ ऑकरन्स ऑफ डिसॅबिलिटीज. म्हणजे आपल्याला शोध केला पाहिजे की कशामुळे एखादा माणूस डिसेबल झालेला आहे. त्याच्यानंतर व्हेरियस मेजर्स शुड बी टेकन टू प्रिव्हेंट डिसॅबिलिटीज. म्हणजे अशी काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून एखादा माणूस डिसेबल ना व्हावा. स्टाफ ॲट प्रायमरी हेल्थ सेंटर शुड बी ट्रेन टू ॲसिस्ट इन दिस वर्क. तर प्रायमरी हेल्थ सेंटर जिकडे असतं गव्हर्नमेंटचं, तर तिकडे स्टाफना तसं ट्रेनिंग द्यायला पाहिजे की जेणेकरून ते लोक डिसेबल लोकांना मदत करू शकतील. All the children should be screened once in a year for identifying at-risk cases. म्हणजे जी कोण मुलं आहेत त्यांचं वर्षातनं एकदा चेकिंग केलं पाहिजे की ते रिस्कवर रिस्कमध्ये तर नाही आहेत. नंतर अवेअरनेस कॅम्पेन शुड बी लॉन्च अँड स्पॉन्सर्ड टू कन्वे इन्फॉर्मेशन. तर तसं लोकांपर्यंत माहिती जाण्यासाठी आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन ऑर्गनाईज करायला पाहिजे. तर हा पहिला पॉईंट आहे. नंतर दुसरा पॉईंट आहे महत्त्वाचा, एज्युकेशन. एव्हरी चाइल्ड विथ डिसॅबिलिटी शॉल हॅव द राईट टू फ्री एज्युकेशन टिल द एज ऑफ 18 इयर्स इन इंटिग्रेटेड स्कूल्स ऑर स्पेशल कोर्स. तर प्रत्येक मुलाला जो अपंग आहे तर त्याला एज्युकेशन घेण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्याला 18 वर्षापर्यंत हे एज्युकेशन मिळालंच पाहिजे. ज्या काय कुठल्या स्कूल्स असतील देणारी त्याच्यात त्याला एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तशा काय स्पेशल स्कूल्स असतात जिकडे त्यांना आपण एज्युकेशन देतो. ओके, तर दुसरा पॉईंट आहे अप्रोप्रिएट ट्रान्सपोर्टेशन अँड रिस्ट्रक्चरिंग or modification in the examination system should be ensured for the benefit of children with disabilities. म्हणजे हे जे डिसॅबिलिटीजवाले जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक्झॅमिनेशन स्कीम ही वेगळीच बनवली गेली पाहिजे की जेणेकरून त्यांना सोपं जाईल. एक्झाम वगैरे द्यायच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना करणं सोपं जाईल. नंतर चिल्ड्रेन विथ डिसॅबिलिटीज शॉल हॅव द राईट टू फ्री बुक, स्कॉलरशिप, युनिफॉर्म अँड अदर लर्निंग मटेरियल. तर अशा मुलांना फ्रीमध्ये पुस्तकं मिळाली पाहिजेत, त्यांना स्कॉलरशिप दिली गेली पाहिजे, नंतर युनिफॉर्म आणि बाकीचं जे मटेरियल असतं त्यांना फ्रीमध्ये मिळालेलं पाहिजे. ओके, पुढचा पॉईंट आहे स्पेशल स्कूल्स फॉर चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज शॉल बी इक्विप विथ वोकेशनल ट्रेनिंग फॅसिलिटीज. म्हणजे अशा स्पेशल स्कूल्स बनायला पाहिजेत की ज्याच्यात नॉर्मल एज्युकेशनबरोबर प्रॅक्टिकल एज्युकेशन, ज्याला आपण वोकेशनल ट्रेनिंग म्हणतो, तर तशा पण सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नंतर नॉन फॉर्मल एज्युकेशन
शुड बी प्रमोटेड फॉर चिल्ड्रेन विथ डिसॅबिलिटीज. आता एज्युकेशनचे दोन प्रकार आहेत, एक फॉर्मल एज्युकेशन जे तुम्हाला शाळा आणि कॉलेजमध्ये भेटतं आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन जे आपल्याला घरी भेटतं. तर लोकांना त्या मुलांना जेवढं जमेल तेवढं नॉन फॉर्मल स्वरूपाचं एज्युकेशन त्यांना दिलं गेलं पाहिजे. नंतर टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन शॉल बी एस्टॅब्लिश टू डेव्हलप रिक्विजिट मॅन पॉवर, म्हणजे एक चांगली लोकं घडावीत, चांगली मॅन पॉवर आपल्याकडे असावीत, तर त्याच्यासाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रस्थापित केली पाहिजेत. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याच्यासाठी प्रस्थापित केली पाहिजे म्हणजे एक चांगली मॅन पॉवर आपल्याकडे डेव्हलप होईल. नंतर पेरेंट्स मे मूव टू अप्रोप्रिएट फोरम फॉर द रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस रिगार्डिंग द प्लेसमेंट ऑफ युअर चाइल्ड विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे यांच्यासाठी एक अप्रोप्रिएट फोरम म्हणजे त्यांच्या डिसेबल मुलांना न्याय मागण्यासाठी एक स्पेशल फोरम बनलं पाहिजे की जिकडे पेरेंट्स जाऊ शकतील न्याय मागायला. नंतर पुढचा पॉइंट आहे एम्प्लॉयमेंट. 3% ऑफ वेकन्सीज इन गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट शॉल बी रिझर्व फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज. तर 3% जागा ज्या आहेत ते अशा मुलांसाठी आपण ठेवल्या पाहिजेत गव्हर्नमेंटमध्ये, आणि 1% जागा कुणासाठी ज्यांच्याकडे अंधत्व आहे, ब्लाइंडनेस ऑर लो विजन, हिअरिंग इम्पॅरिटीज आहे म्हणजे ऐकण्याचा काही प्रॉब्लेम आहे. नंतर सुटेबल स्कीम शॉल बी फॉर्म्युलेटेड फॉर द ट्रेनिंग अँड वेलफेअर ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायला आणि सुखसोयी प्रोव्हाइड करण्याची काही तरतूद तिकडे केली पाहिजे. द रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट, म्हणजे कसं असतं एज लिमिट असतं प्रत्येक ठिकाणी, तर ही जी डिफेक्टिव्ह मुलं आहेत तर त्यांना थोडंसं एज लिमिट आहे ते वाढलं गेलं पाहिजे. नंतर रेग्युलेटिंग द एम्प्लॉयमेंट म्हणजे नियंत्रण, तर त्यांच्या एम्प्लॉयमेंटवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, जास्त कोण लोक त्यांना त्रास देत की नाही, त्रास देत आहेत की नाही याच्याकडे नजर ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट इन प्लेसेस वेअर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आर एम्प्लॉइड, म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त डिसेबल लोक आहेत तर तिकडे आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या फॅसिलिटीज डेव्हलप केल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. नंतर गव्हर्नमेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अँड अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रिसिविंग ग्रांट फ्रॉम गव्हर्नमेंट शॉल रिझर्व ॲटलीस्ट 3% सीट्स फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज. तर ज्या गव्हर्नमेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत तर त्यांनी ॲटलीस्ट 3% ज्या सीट्स आहेत त्यांच्यासाठी रिझर्व ठेवला पाहिजे. तसं नो एम्प्लॉई कॅन बी सॅक्ड ऑर डिमोटेड इफ दे बिकम अ डिसेबल ड्युरिंग सर्व्हिस, ऑल्दो दे कॅन बी मूव्ड टू अनदर पोस्ट विथ सेम पे अँड कंडिशन. जर समजा एखादा माणूस अपंग झाला तर त्याला जॉबमधनं काढू नये किंवा त्याला त्याचं डिमोशन करू नये, तर त्याला जिथे तेवढाच पगार मिळतो अशा ठिकाणी ट्रान्सफर करावी. नो प्रमोशन कॅन बी डिनाईड बिकॉज ऑफ इम्पेअरमेंट. तसंच कुठल्याही प्रकारचं जर अंधत्व वगैरे काय असेल तर त्यांचं प्रमोशन त्यांना हे द्यायलाच पाहिजे, त्या कारणाने त्यांचं प्रमोशन नाकारू नये. नंतर अफर्मेटिव्ह ॲक्शन, म्हणजे या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती नेमकी आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह प्रमाणे कुठली केली पाहिजे. त्याच्यात पहिला पॉईंट आहे एड्स अँड अप्लायन्सेस शुड मेड अवेलेबल टू पीपल विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे जिथे सोयींची आणि तरतुदींची गरज आहे तिथे त्यांची सोय करून दिली पाहिजे डिसॅबिलिटीजसाठी. अलॉटमेंट ऑफ लँड शॉल बी मेड ॲट कन्सेशनल रेट टू पीपल विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे जे डिसेबल आहेत त्यांना जमीन काही कमी खर्चामध्ये, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना जमीन दिली पाहिजे. तर
त्या जमिनीचा पर्पज काय, त्यांना तिकडे घर बांधणे, बिझनेस करणे, स्पेशल रिक्रिएशनल सेंटर्स त्यांच्यासाठी खेळीमेळीची सेंटर निर्माण करणे, स्पेशल स्कूल्स त्यांच्यासाठी स्पेशल स्कूल्स डेव्हलप करणे, रिसर्च स्कूल त्यांच्यासाठी रिसर्च स्कूल डेव्हलप करणे, नंतर फॅक्टरीज बाय एंटरप्रेन्युअर्स विथ डिसॅबिलिटीज त्यांच्यासाठी फॅक्टरी बनवणे, नंतर पुढचा पॉईंट आहे नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, पब्लिक बिल्डिंग रेल कंपार्टमेंट बसेस शिप्स अँड एअरक्राफ्ट शॉल बी डिझाईन टू गिव्ह तर आता याच्यात काय म्हटलंय की ज्या पब्लिक बिल्डिंग आहेत किंवा रेल कंपार्टमेंट आहेत, बस शिप किंवा एअरक्राफ्ट आहेत, तर त्यांना अशा प्रकारे बनवलं गेलं पाहिजे की जे डिसेबल लोक त्यांना सहज ॲक्सेस त्यांना करता येईल, त्यांना काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. नंतर इन ऑल पब्लिक प्लेसेस अँड इन वेटिंग रूम्स टॉयलेट शुड बी टॉयलेट शुड बी व्हील चेअर ॲक्सेसेबल. तर सगळ्या पब्लिक प्लेसेसमध्ये टॉयलेट्समध्ये तिथे व्हील चेअर जाऊ शकली पाहिजे. ब्रेल अँड साऊंड सिम्बॉल्स आर टू बी प्रोव्हाइडेड इन लिफ्ट्स, म्हणजे लिफ्टमध्ये ब्रेल किंवा साऊंडचे सिम्बॉल लिफ्टमध्ये प्रोव्हाइड करायला पाहिजे. ऑल द प्लेसेस ऑफ पब्लिक युटिलिटी शुड बी मेड बॅरियर फ्री बाय प्रोव्हाइडिंग रॅम्प्स, म्हणजे बॅरियर फ्री म्हणजे काय, त्यांना सहजरित्या त्यांना जाऊ शकतील तर अशा प्रकारे पब्लिक ठिकाणी त्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नंतर दुसरा पॉईंट आहे रिसर्च अँड मॅनपावर डेव्हलपमेंट. तर रिसर्च इन द फॉलोइंग एरियाज शॉल बी स्पॉन्सर्ड अँड प्रमोटेड. तर या जाहिरातमध्ये तर पुढचा पॉईंट आहे रिसर्च अँड मॅनपॉवर डेव्हलपमेंट. रिसर्च इन द फॉलोइंग एरियाज शुड बी स्पॉन्सर्ड अँड प्रमोटेड. तर या एरियाजमध्ये रिसर्च आपल्याला स्पॉन्सर्ड केले पाहिजे लोकांनी आणि त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे. पहिलं काय, प्रिव्हेन्शन ऑफ डिसॅबिलिटीज, म्हणजे या लोकांना संरक्षण देणे. रिहॅबिलेशन इन्क्लुडिंग CBR, म्हणजे या लोकांना CSR तर्फे रिहॅबिलेट केलं जावं, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ॲसिस्टंट डिव्हायसेस, तर त्यांना मदत करण्यासाठी काही डिव्हायसेस डेव्हलप केले पाहिजे. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ॲसिस्टिव्ह डिव्हायसेस, म्हणजे मदत करणारे डिव्हायसेस डेव्हलप करावे. जॉब आयडेंटिफिकेशन, जॉब नेमका कोणत्या ठिकाणी आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यात यावं. नंतर ऑन साईट मॉडिफिकेशन ऑफ ऑफिस अँड फॅक्टरीज, म्हणजे काही जर समजा दुरुस्तीची गरज असेल ऑफिस किंवा फॅक्टरीजची तर ती त्वरित करावी. नंतर फायनान्शियल असिस्टंट शॉल बी मेड अवेलेबल टू द युनिव्हर्सिटीज. Financial assistance should be made available to the universities, other institutions of higher learning, professional bodies and non-government research units or institution for undertaking research for special education, rehabilitation and manpower development. Tar ja thikani ashe disabled log mula ahet tar tyanchyasathi फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करायचा, म्हणजे पैशाची सोय करायची, तर जेणेकरून हे लोक डिसेबल लोकांच्या एज्युकेशनसाठी, रिहॅबिलेशनसाठी आणि त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतील. नंतर
पुढचा पॉइंट आहे सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय, त्यांना जॉब गॅरंटी देणे की कुठल्याही कंडिशनमध्ये त्यांचा जॉब जाणार नाही. फायनान्शियल असिस्टंट्स टू नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन फॉर रिहॅबिलेशन ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, तर अशा लोकांना आपल्याला फायनान्शियल असिस्टंट दिला पाहिजे. नंतर इन्शुरन्स कवरेज फॉर द बेनिफिट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे त्यांना इन्शुरन्स कवरेज दिला पाहिजे जेणेकरून कोण जर समजा आजारी पडलं, त्यांच्या घरी काय कोणाची डेथ झाली, तर त्यांना त्याचा पैशाचा लाभ मिळावा. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स टू पीपल विथ डिसॅबिलिटीज. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स टू पीपल विथ डिसॅबिलिटीज रजिस्टर्ड विथ स्पेशल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज फॉर मोर दॅन अ इयर हू कुड नॉट बी प्लेस इन एनी गेनफुल ऑक्युपेशन, म्हणजे अशा लोकांना अलाउन्स देण्यात यावा जे त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजा एक वर्षभर त्यांना जर जॉब मिळाला नसेल तर तसा त्यांना भत्ता देण्यात यावा. नंतर ग्रीवन्स रिड्रेसर्स, म्हणजे त्यांच्या जर काय प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व करण्यात यावेत. इन केस ऑफ व्हायोलेशन ऑफ राईट्स ॲज प्रिस्क्राईब इन द ॲक्ट, पीपल विथ डिसॅबिलिटीज मे मूव अन ॲप्लिकेशन टू चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज इन द सेंटर, म्हणजे जर काय प्रॉब्लेम असेल तर ते लोक चीफ कमिशनरकडे जाऊ शकतात किंवा कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज याच्यासाठी अपॉइंट केलेला जो स्पेशल कमिशनर आहे त्याच्याकडे ते जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे मायनॉरिटीज. मायनॉरिटीज म्हणजे असे कुठले अशा कुठल्या जाती आहेत ज्या कमी प्रमाणात आहेत, त्यांचं लोकांचं प्रमाण खूप कमी आहे, तर अशा ज्या असे जे आहेत गट त्यांना आपण मायनॉरिटीज म्हणतो. इंडिया इज अ प्लुरिस्टिक सोसायटी, अनेक जातीचे लोक अनेक भाषा बोलणारी लोकं आहेत ड्यू टू मल्टीलिंग्युअल अँड मल्टी रिलिजियस कॅरेक्टर. इंडिया हॅज 22 ऑफिशियल लँग्वेजेस, इंडियामध्ये 22 भाषा बोलल्या जातात. इट इज एस्टिमेटेड दॅट ओवर 1650 मदर टंग स्पोकन इन इंडिया, म्हणजे टोटल जर इंडियाची करायची म्हटली तर 1650 भाषा बोलल्या जातात, बट ओनली अबाउट 150 लँग्वेजेस आर स्पोकन बाय सायझेबल पॉप्युलेशन. तर 150 लोक, मेजॉरिटी ऑफ द जे लोक आहेत त्या 150 भाषा त्या ते लोक बोलतात. इन इंडिया डिफरंट रिलिजन्स आर फॉलोड बाय व्हेरियस कम्युनिटीज, तर बऱ्याच प्रकारचे रिलिजन्स कम्युनिटीज फॉलो करतात. नंतर ॲज पर 2011 सेन्सेक्स द पॉप्युलेशन ऑफ इंडिया रिलिजन वाईज इन पर्सेंट इज ॲज फॉलोज, तर 2011 जी जनगणना बघितली तर प्रत्येक जातीचे किती लोक होते याची आपल्याला एक आयडिया येते. हिंदूज होते 79.8%, ख्रिश्चन 23%, बुद्धिस्ट 0.7%, ऑदर रिलिजन 0.7%, मुस्लिम 14.2%, सिख 1.7%, जैन 0.4%, नॉट स्टेटेड 0.2%. तर असे 8 प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या जाती दिसतात. बाय व्हर्च्यू ऑफ न्यूमरिकल स्ट्रेंथ हिंदू कम्प्राइज द मेजॉरिटी वाईल द रेस्ट ऑफ द रिलिजन कम्युनिटीज कम्प्राइजेस द मायनॉरिटी. तर मेजॉरिटीमध्ये हिंदूज येतात आणि बाकीचे लोक येतात त्या मायनॉरिटीजमध्ये येतात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डज नॉट डिफाईन द टर्म मायनॉरिटी, आपल्या घटनेने मायनॉरिटीची अशी कुठे टर्म डिफाईन नाही केलेली आहे. बट मायनॉरिटी स्टेटस इज गिवन टू सर्टन ग्रुप्स मेनली बेस्ड ऑन रिलिजन अँड लँग्वेज, पण ते मायनॉरिटी स्टेटस त्यांना कसं मिळतं, त्यांच्या जातीमुळे आणि त्यांच्या बोलणाऱ्या भाषेमुळे त्यांना मायनॉरिटी स्टेटस दिलं जातं. आर्टिकल 29 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट्स दॅट एनी ग्रुप लिव्हिंग विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ इंडिया इज एंटायटल्ड टू प्रिझर्व अँड प्रमोट
इट्स ओन लैंग्वेज स्क्रिप्ट और लिटरेचर एंड कल्चर. तो हे जे आर्टिकल 29 आहे त्याच्यानुसार इंडियामध्ये कुठली जी लोक राहतात ते त्यांच्या भाषेमध्ये कुठलंही लिटरेचर बनवू शकतात. नंतर आर्टिकल 30 स्टेट्स दॅट मायनॉरिटी ग्रुप वेदर बेस्ड ऑन रिलीजन ऑर लँग्वेज शॉल हॅव द राईट टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस. म्हणजे कुठल्याही जातीचे किंवा कुठल्याही भाषेचे लोक हे एखादी शैक्षणिक संस्था बनवू शकतात किंवा त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतात. नंतर पुढचा पॉईंट आहे कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल राईट्स ऑफ मायनॉरिटीज. त्यांना कुठले कुठले कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल राईट्स या मायनॉरिटीज लोकांचे आहेत. कॉन्स्टिट्यूशनल राईट्स ऑफ मायनॉरिटीज द कॉन्स्टिट्यूशन हॅज प्रोव्हाइडेड अ डेफिनेट स्पेस फॉर बोथ द डोमेन दॅट इज कॉमन डोमेन ॲज वेल ॲज सेपरेट डोमेन. तर दोन प्रकारचे राईट्स दिले त्यांना आपण. एक आहे कॉमन डोमेन जो जे राईट्स सगळ्या प्रकारच्या लोकांना सगळ्या ज्या धर्माच्या किंवा सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे त्याला कॉमन डोमेन म्हटलं जातं. आणि विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी जे रूल्स आहेत त्यांना सेपरेट डोमेन म्हटलं जातं. नंतर इन पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विच डील्स विथ द फंडामेंटल राईट्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. तर या पार्ट 3 दोन पार्ट्स केलेले आहेत जे फंडामेंटल राईट्सकडे बघतात. द राईट विच फॉल इन कॉमन डोमेन, जसं मी मगाशी नमूद केलं, जे राईट्स कॉमन डोमेनमध्ये येतात ते पहिल्या पार्टमध्ये येतात. आणि जे सेपरेट डोमेन प्रत्येक जातीसाठी केलं जातं हे पार्ट 2 घेत आहे. इन द कॉमन डोमेन द फॉलोइंग फंडामेंटल राईट्स अँड फ्रीडम्स आर कवर्ड. तर कॉमन डोमेनमध्ये कुठले कुठले राईट्स कवर केले जातात, तर आर्टिकल 14 म्हणतं पीपल राईट्स टू इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत हा एक हक्क बघितला जातो. आणि सगळ्यांना समान वागणूक, समाजातल्या प्रत्येक घटकाला समान वागणूक दिली पाहिजे, तर याच्याकडे आर्टिकल 14 लक्ष देतं. दुसरं आहे आर्टिकल 15(1) आणि 2. तर दुसरं जे आहे आर्टिकल 1 अँड 2 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सिटिझन्स ऑन ग्राउंड ऑफ रिलीजन रेस कास्ट सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ. तर हे काय करतं की जिकडे भेदभाव केला जातो त्याच्यापासून अडवण्याचं काम आर्टिकल 15(1) आणि 2 करतं. नंतर अथॉरिटी टू स्टेट टू मेक एनी प्रोव्हिजन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ एनी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन बिसाइड द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून बाकीच्या जातींसाठी काही जर समजा प्रोव्हिजन्स करायचे असेल तर हे आर्टिकल 15(4) हे प्रोव्हाइड करतं. नंतर आर्टिकल 16(1) अँड 2 सिटीजन्स राईट टू इक्वल इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाला ऑपॉर्च्युनिटी संधीमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीचा चान्स मिळावा इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट. म्हणजे त्याच्याकडे योग्य करिअर असेल तर प्रत्येक माणसाने त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. अँड प्रोहिबिशन इन रिगार्ड ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन रेस कास्ट सेक्स ऑर बर्थ. म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव कुठल्याही प्रकारचा करू नये, जो कोण योग्य असेल त्याला जॉब तिकडे आपल्याला द्यायलाच पाहिजे. नंतर आर्टिकल 16(4) अथॉरिटी टू स्टेट टू मेक एनी प्रोव्हिजन फॉर द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑर पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन विच इन द ओपिनियन ऑफ द स्टेट इज नॉट ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिसेस अंडर द स्टेट. म्हणजे अथॉरिटी ही स्टेटला दिलेली आहे
की कुठल्या पर्टिक्युलर घटकासाठी आपल्याला रिझर्वेशन ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांचा जो समाज आहे तो पुढे जाईल. नंतर आर्टिकल 25 सबसेक्शन 1 पीपल्स फ्रीडम अँड राईट टू फ्रीली प्रॅक्टिस अँड प्रपोगेट रिलीजन, म्हणजे त्यांचा धर्म ज्या काय त्याच्यात रूढी परंपरा असतील तर त्या बाळगण्याचा राईट देतो. सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, म्हणजे त्यांच्यामुळे लोकांना काही त्रास झाला नाही पाहिजे, मॉरल असलं पाहिजे आणि दुसऱ्या लोकांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते जपले गेले पाहिजेत. नंतर प्रोहिबिशन अगेन्स्ट कंपेलिंग एनी पर्सन टू पे टॅक्स फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलीजन, म्हणजे एखादा माणूस जर समजा दुसऱ्यांना जोर जबरदस्ती करून त्यांच्या धर्मासाठी कुठला जर टॅक्स वसूल करायला लावत असेल किंवा टॅक्स वसूल दुसऱ्यांकडनं करू शकेल तर ते त्याच्यावर बंधन करणे हे आर्टिकल 27 सांगतं. नंतर आर्टिकल 28 पीपल फ्रीडम ॲज टू अटेंडन्स ॲट रिलीजियस इन्स्ट्रक्शन ऑर रिलीजियस वर्कशिप इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन होली मेंटेन रेकग्नाइज ऑर एडेड बाय द स्टेट. तर ॲज अ अटेंडन्स म्हणून काम करायचं की ज्या ज्या संस्था त्या त्या धर्माच्या अंडर येतात तर तिकडे ज्या काय कार्यक्रम केले जातील ते प्रॉपर नियमानुसार होत आहेत की नाही हे बघणे. तर हे कॉमन डोमेनचे राईट्स होते. आता दुसरे जे आपण बघणार आहोत त्या सेपरेट स्पेशल डोमेन जिकडे एक पर्टिक्युलर समाजासाठी राईट्स केलेले जातात. नंतर द मायनॉरिटी राईट्स प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन विच फॉल इन द कॅटेगरी ऑफ सेपरेट डोमेन आर ॲज फॉलोज. तर जे सेपरेट डोमेनमध्ये कुठले कुठले राईट्स येतात त्याचं आता आपण डिस्कस करूया. पहिलं जे आहे आर्टिकल 29 सबसेक्शन 1 राईट ऑफ एनी सेक्शन ऑफ द सिटीजन टू कन्झर्व इट डिस्टिंक्ट लँग्वेज स्क्रिप्ट ऑफ कल्चर, म्हणजे आपलं जे काय भाषा आहे त्याच्यात जे काय स्क्रिप्ट असतील त्याचं जतन करणे या आर्टिकल 29 सबसेक्शन 1 येतं. नंतर दुसरं आहे आर्टिकल 29 सबसेक्शन 2 रेस्ट्रिक्शन ऑन डेनियल ऑफ ॲडमिशन टू एनी सिटीजन टू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन ऑर एडेड बाय द स्टेट ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ रिलीजन रेस कास्ट लँग्वेज ऑर एनी ऑफ देम, म्हणजे हे जे आर्टिकल 29 सबसेक्शन 2 आहे तर त्याच्यानुसार आपण जातीमुळे किंवा भेदभाव करून कुणाला ॲडमिशन एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाकारू शकत नाही. नंतर आर्टिकल 30 सबसेक्शन 1 राईट ऑफ ऑल रिलीजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस, म्हणजे त्यांना हवं त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ते लोक ॲडमिशन घेऊ शकतात. नंतर आर्टिकल 30 सबसेक्शन 2 फ्रीडम ऑफ मायनॉरिटी मॅनेज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन फ्रॉम डिस्क्रिमिनेशन इन मॅटर ऑफ रिसिविंग एड फ्रॉम द स्टेट. तर हे काय म्हणतं की कुठल्याही जातीच्या लोकांना समान मदत मिळावी, तर मदतीच्या साठी त्याच्यात भेदभाव करू नये असं आर्टिकल 30 म्हणतं. नंतर आर्टिकल 347 स्पेशल प्रोव्हिजन रिलेटिंग टू लँग्वेज स्पोकन बाय सेक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ द एनी स्टेट, म्हणजे कसं असतं की ह्या सेक्शनच्या अंडर की जी पर्टिक्युलर भाषा बोलली जाते तर त्याच्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत की आपण आता महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते तर मराठी भाषासाठी काय तरतुदी या सेक्शन 340 आर्टिकल 347 केलेल्या आहेत. नंतर आर्टिकल 358 प्रोव्हिजन फॉर फॅसिलिटीज फॉर इन्स्ट्रक्शन इन मदर टंग ॲट प्रायमरी स्टेज, म्हणजे जेव्हा एखादं मूल शिक्षण घेत असेल तेव्हा ज्या काय फॅसिलिटीज त्यांना इनिशियली द्यायला पाहिजेत ते त्यांना मदर टंगमध्ये दिल्या पाहिजेत. म्हणजे आपण जर आता शिकायला लागलो तर आपण साधारण मराठी बोलतो तर जे काय इन्स्ट्रक्शन आपल्याला
ज्युनियर के जी सीनियर के जीमध्ये दिल्या जातात त्या मराठीत द्यायला पाहिजेत. नंतर सेक्शन 350B प्रोविजन फॉर अ स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज अँड हिज ड्युटीज, म्हणजे अशा ऑफिसर्स लोकांसाठी काय आपल्याला ड्युटीज बनवायला लागतात. नंतर आर्टिकल 25 सिक्स कम्युनिटी सिख कम्युनिटीज राईट ऑफ वेअरिंग अँड कॅरिंग ऑफ किरपन्स. किरपन्स एक चाकू असतो जो सिख कम्युनिटी जे सिख लोक आहेत ते बाळगतात, तर त्यांना चाकू बाळगण्याचा राईट आहे, त्याला किरपन म्हणतो. तर हे आर्टिकल 25 म्हणतं. नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, फॉर्म्स ऑफ व्हायोलेशन ऑफ राईट्स ऑफ मायनॉरिटीज, म्हणजे त्यांना कोणते कोणते राईट त्यांचे भंग करू शकतात, व्हायोलेट करू शकतात, त्याचे प्रकार आहेत. द मायनॉरिटीज कम्युनिटीज एस्पेशली रिलिजियस मायनॉरिटी फेस सर्टन प्रॉब्लेम्स सच एज, तर हे लोक कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करतात, तर पहिलं म्हणजे काय, प्रॉब्लेम ऑफ डिस्क्रिमिनेशन, म्हणजे त्यांचा भेदभाव केला जातो. इन सर्टन एरियाज मायनॉरिटी कम्युनिटीज आर डिस्क्रिमिनेटेड ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, म्हणजे जातीभेदामुळे त्यांचा भेदभाव केला जातो. फॉर इन्स्टन्स इन अर्बन एरियाज सर्टन कम्युनिटीज आर डिस्क्रिमिनेटेड फ्रॉम बाईंग फ्लॅट्स इन हाऊसिंग सोसायटीज, तर शहरी भागांमध्ये काही धर्माच्या लोकांना आपण मज्जाव करतो फ्लॅट वगैरे विकत घेण्यापासून. हाउएव्हर सच डिस्क्रिमिनेशन इज नॉट परमिटेड ॲज पर द लॉ, म्हणजे कायद्यानुसार असं भेदभाव अलाउड नाही आहे. नंतर प्रॉब्लेम ऑफ कम्युनल व्हायलन्स, म्हणजे एखाद्या कम्युनिटी व्हायलन्स करते, म्हणजे शहर वगैरे जाळले जातात, तर देर आर केसेस, म्हणजे थोडक्यात दंगल उठते, जातीभेदमुळे दंगल उठते. देर आर केसेस ऑफ कम्युनल व्हायलन्स इन सर्टन स्टेट्स, काही राज्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. ॲट टाईम द फंडामेंटली स्प्रेड रुमर्स, तर हे कशामुळे होतं, जे राज्यकर्ते आहेत ते काय अफवा पसरवतात की हिंदूंनी हे केलं म्हणून मुसलमानांना राग येतो, अफवा पसरवली झाली मुसलमान लोकं करतात म्हणून हिंदू लोकांना राग होतो. तर तसं हिंदू किंवा मुसलमानं काय पडलेली नाही आहे, पण जे राज्यकर्ते लोकं आहेत त्यांच्यामुळेच दंगली पेटतात. त्याच्यानंतर प्रॉब्लेम ऑफ कस्टम्स, ज्या काही रूढी परंपराचा आहेत त्याच्यामुळेही प्रॉब्लेम येऊ शकतात. एव्हरी कम्युनिटी हॅज इट कस्टम अँड ट्रेडिशन्स, प्रत्येक कम्युनिटीच्या रूढी आणि परंपरा आहेत. बट ॲट टाईम्स कॉन्ट्रवर्सरीज क्रॉप अप, ठीक आहे, तर हा पॉईंट आपण नंतर करूया. ओके, तर हे लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.